Aditya? Mama? तुम्ही इथे काय झालं मामा? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काय झालं? नाही नाही तसं काही नाहीये. कामात आहेस का तू? म्हणजे बिझी आहेस का? ऑफकोर्स कामाचं प्रेशर असेलच ना. नाही नाही कामं होत राहतील. तुम्हाला काही आणायचं आहे का बाहेरून? मला सांगा ना, मी घेऊन येतो. हा म्हणजे आणायचं आहे. म्हणजे काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? सांगा ना मला. अरे तू मधुराशी बोलत नाहीयेस का? हे बघ, तू तू बोल तिच्याशी. ती खूप त्रास करून घेते रे. नाही मा, तुम्ही काही सांगा, मी सगळं करायला तयार. एवढं सांगू नका. मी नाही बोलणार तिच्याशी. नाही नाही मला मान्य आहे, तिची चूक झालेली आहे, त्यामुळे तुला खूप त्रास होतोय. पण ती लहान आहे रे, लाडवलेली आहे. मधुराने पाठवलं ना तुम्हाला इकडे? नाही नाही तिने नाही पाठवलं. मी मी स्वतःहून आलो इथे. अशक्य आहे मधुरा. नाही नाही इतकं सगळं झाल्यावर मी तिच्याशी बोलणं शक्यच नाही. मी नाही बोलणार. इतकं सगळं म्हणजे नेमकं काय झालंय तुमच्यात? काही नाही, तिच्या वागण्याचा कंटाळा आलाय मला. कळतंय मला, तुला होणारा त्रास, तुझी मनस्थिती, कामाचं प्रेशर. अरे पण तिच्याशी अजिबात बोलायचं नाही, म्हणजे ती खूप त्रास करून घेते रे. तुला माहितीये ना तिचा स्वभाव. उद्या तिने काय बरं वाईट करून घेतलं तर? हे बघ, आणखीन काही वाईट पाहण्याची हिंमत नाहीये माझ्यात. म्हणून हात जोडून सांगतोय, माझं म्हणणं ऐक. प्लीज असं हात जोडून नका लाजो मला. मी तुम्हाला खरंच सांगतोय, मला फक्त एकच भीती आहे, मी तिच्याशी बोलल्यावर तिने पुन्हा गैरसमज करून घ्यायला नको. आणि मला तो चान्स घ्यायचा नाही. ठीक आहे, मी जबरदस्ती नाही करू शकत. तू कोणाशी बोलायचं कोणाशी बोलायचं नाही हा तुझा प्रश्न आहे. पण मी जे सांगायला आलोय त्याला कारण तसंच आहे. काय कारण? मधुरा मधुरा घर सोडून जाण्याचं म्हणते, म्हणजे ती निघालीच आहे. नाही पण त्यात तुझा काही दोष नाहीये. तुझ्या जागी तू बरोबरच. वा दादा, आणि तुझा हा ठामपणा मला आवडला, आणि तो गरजेचा होताच. मधुरा खरंच घर सोडून गेली तर ती कसली जाते? नुसती बोलते, तिच्यात एवढी हिंमत आहे का? तसं नाही रे, मधुरा शिवाय दुसरं कोण आहे मामाला? आणि मामाला असा त्रास झालेला मी नाही बघू शकणार. मीरा असती तर असा त्रास होऊ दिला असता का मामाला? किती काळजी घ्यायची ती मामाची. नाही आला ना आदित्य? मी सांगितलं होतं ना तुला तो नाही येणार म्हणून, पण तूच म्हणत होतास की मी एकदा प्रयत्न करतो. ती जे ठरवलंय ना ते आता मला करू दे, पण प्लीज प्लीज तू ना तुझी काळजी घे रे, औषधं वगैरे वेळेत घे प्लीज. हा जाते मी. काही कुठे जायची गरज नाहीये.
मी काय करू मग? तू माझ्याशी नीट बोलत नाहीस. आणि खरं सांगू का, माझ्यामुळे कोणालाही त्रास झालेला मी सहन करू शकत नाही, म्हणून मी जातेच आता घर सोडून. ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी, पण तू मामाला सोडून कुठेही जायचं नाहीस. मामाची काळजी आहे ना तुला? मग ठीक आहे, म्हणजे आता तू एवढं म्हणतोयस तर थांबते मी. पण तू कसं वागलास माझ्याशी? किती हर्ट केलंस तू मला, आणि साधं सॉरी सुद्धा म्हणाला नाहीयेस तू मला. सॉरी. प्लीज तरी म्हण. प्लीज. ओके ओके, थांबते मी. मिटलं आपलं भांडण. थँक्यू मामा. ऐकलं ना मी, आणि ना आता मी अगदी शहाण्यासारखं वागणार. बॅग ठेवून येऊ. आलेच आदित्य. समजूतदार आहेस. मी एकटा पडीन म्हणून तिच्याशी बोलायला आलास. मला कल्पना आहे त्याची. असं काही नाही मामा, मी तुम्हाला दुःखी नाही बघू शकत. बस थँक्स. अजून किती त्रास देणार आहे? आदित्य आज पण शाळेजवळ आला तर? अरे देवा, मला नाही भेटायचंय त्याला. काय करू तेच कळत नाहीये. तो नक्कीच येणार, खात्री आहे मला. हिचाच गेले नाही तर? तेच करते. हॅलो. हा मीरा, ऐक ना, मी तयारीच करते. तू पोहोचली का शाळेत? नाही नाही, पोहोचले नाही अजून. ऍक्च्युली विशाखा, मी आज शाळेत येणार नाही कदाचित. का? तब्येत नाही का ठीक? काय झालं? नाही, मी ठीक आहे, पण मला भीती वाटते विशाखा. आजही जर आदित्य काळजीपोटी शाळेजवळ आला तर मला असं नाही भेटायचं त्याला. मला एक कळत नाहीये मीरा, तू इतकं का घाबरतीयस? हे बघ, आणि आदित्य समोर आलास ना तर तुला त्रास देणार नाहीये तो. येऊन फक्त बोलेल तुझ्याशी, इतका तरी विश्वास ठेव त्याच्यावर. विशाखा, प्रॉब्लेम वेगळाच आहे. म्हणजे? नाही जाऊ दे तू. ऐक माझं, मी नाही येत आज. अरे असं काय करतेस तू? हे बघ, आदित्य कधी येऊन भेटू शकतो तुला, म्हणून तू शाळेत येणारच नाहीस का काय आमची? नाही ना, तू ये शाळेमध्ये, आपण काहीतरी मॅनेज करूया. नाही नाही, काय मॅनेज करणार? ऐक ऐक, हे बघ, तू ये शाळेमध्ये, आदित्य जर समोर आलास तर मी बोलेन त्याच्याशी, ठीक आहे? आणि त्याने तुला हाक मारलीस तर तुला ओ देऊ नकोस.
म्हणजे त्याला कळेल ना की तुला बोलायचं नाहीये त्याच्याशी, आणि त्याला जेव्हा हे कळेल तेव्हा तो जाईल निघून. हा हा ठीक आहे, मी येते. बर चल. तुम्ही का बसलाय इथे? शाळेची वेळ झाली, चला. म्हणजे मी येणारच होतो. नाही, मला वाटलं गेलास की काय दुसरीकडे. गम्मत. ए पण किती वाट बघायला लावलीस तू. हे बघ, कॉफी पण गार झालीय. तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे काय? कामासाठी येते मी इथे, आणि त्याशिवाय काय येईल ना. काय काम येते बघ? नवीन प्रोजेक्टच्या फाईल्स हव्यात, आणि त्यात काय काय हवंय याचे डिटेल्स. ठीक आहे, थोड्या वेळात देतो मी तुला. ओके. आदित्य, इतका वेळ कुठे गेला होतास तू? एका साईटवर गेलो होतो. ओके. नक्की? नाही म्हणजे मी विजिट बुक चेक केलं, तिथे असं काही नव्हतं. अच्छा, म्हणजे माझ्यावर पाळत ठेवायला लागली असतर तू. असं का करेन ना मी? म्हणजे तू काही चुकीचं तर करत नाहीयेस ना? नाही नाही नाही, साईटवरच गेला असशील नाही का? हो, ते एक अर्जंट काम आलं होतं मला, म्हणून गेलो होतो. तुझं अजून काही काम आहे का? हो, खूप महत्वाचं काम आहे. हे घे. हे कशासाठी? अरे, काल आपल्यात फार कडूपणा आला ना, म्हटलं आज जरा तोंड गोड करूया. आता हे चॉकलेट घे आणि आपल्यातला अबोला कडूपणा सगळं विसरून जा. नको आहे मला. आदित्य, जरा नीट वाग ना माझ्याशी. मधुरा, तू जाऊ शकतेस. माहित होत मला तुला काहीच वाटणार नाही, किंवा तुला काही वाटतच नाही माझ्याबद्दल. म्हणजे मी राहिले काय, घर सोडून गेले काय, तुला काहीच फरक पडत नाही ना आदित्य? करेक्ट. मला काहीच फरक पडला नसता. काल मामा होते म्हणून मी गप्प होतो. नाहीतर? हा, नाहीतर काय केलं असतस तू? तूच आलास माझ्याशी बोलायला. इतकं होतं ना तर नव्हतं यायचं, मी नव्हते आले तुला बोलवायला. ए, मी नसतोच आला बोलायला. पण हा बदलास ना मला. मी काय करून बसेन किंवा काय नाही असं वाटलं असेल ना तुला. आदित्य, परवा तुम्हाला ढकललंस ना,
त्याचा बदला घेतलाय मी. रिवेंज. हा पण एक लक्षात ठेव हा, यापुढे माझ्याशी वाईट वागलास ना तर तुला खूप चॉकलेट खावे लाग. असाच हात धरून ठेव माझं आयुष्यभर, म्हणजे सगळं कसं सोपं होईल ना एकदम. मधुरा प्लीज. ओके ॲज यू विश. छोट्या छोट्या गोष्टी मला पालकांच्याच ना, अगं लहान आहेत ते बरेच आहे मस्ती करण्याचं. अगं पण किती आणि खूप वेळा माझ्यावर झालाय मी आता बस. विशाखा मला वाटलंच होतं हा अजूनही इथेच असणार. रोजच झालंय गं हे विशाखा. मीरा असं काय बोलतेय? तो काय रस्त्यावरचा मवाली आहे का? त्यानं तुला काही त्रास दिला नाही आणि देणारही नाही. पण त्रास होतोय मला. आणि त्यालाही की बघ, त्याने मला स्पष्टपणे सांगितलं की मीरा जोपर्यंत स्वतःहून माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मीही जाणार नाही. म्हणून तू कशाला टेन्शन घेतेयस? टेन्शन घेऊन आहे तर काय करू? विशाखा एक माणूस तुझी वाट बघत उभा राहतो, जात नाही इथून आणि त्याला न बघता असं निघून जायचं कस वाटत की त्रास. बोल त्याच्याशी. मला नाही बोलायचं. ओके जेव्हा तुला वाटेल तेव्हा बोल, नाहीतर राहिलं. पण आता जी बोलली का स्वतः त्याचा विचार कर. तुला त्रास होतो आणि त्यालाही. करतय मला, पण मला कोणत्याही प्रकारचा गैरसमज नकोय विशाखा. तू ठीक आहे, तू शांत राह, आपण निघून जाऊया इथून. पर्याय नाही आहे. देवा क्षमा कर मला, मी खूप वाईट वागते आदित्यशी. काय गं, काय करतेस? अगदी वेळेवर आलाय ताई, चहा टाकतेय. अरे वा, मला खरंच गरज आहे का चहाची? आज खूप काम होतं का शाळेत? ते तर काय रोजच असतं. मला सांग, बाहेर शूज दिसले मला, तुझे दादा आलेत का? हो आत्ताच आलेत थोड्या वेळापूर्वी. बरं नाही, सर्दी झाली आहे त्यांना. काय बरं नाही त्यांना? तू बाजूला बघू, मी करते काहीतरी. ताई तुम्ही आत्ताच आलेत शाळेतून, तुम्ही शांत बसा ना, मी करते. काही होत नाही, जराशा त्रासाने ते घरी आलेच नसते, नक्कीच काहीतरी होत असणार त्यांना. मी करते ताई. ताई त्यांना फक्त सर्दी झाली आहे. चहा घेतला ना की बरं वाटेल. तुम्ही कशाला इतकी काळजी करताय? तू नको टेन्शन घेऊस, तू रात्रीच्या जेवणाची तयारी कर ना, मी करते सगळं. हा ताई काय करताय तुम्ही? असं काहीतरी करते ज्याने तुझ्या दादांची सर्दी गायब. असं पण बोलता तुम्ही? म्हणजे नाही, म्हणजे तुमचं कसं सगळं मोजून मापून असतं ना. पण आज मला कळलं, आपल्या माणसाला बरं नसलं ना की सगळं मागे पडतं. दूध पाटी ठेवून येते.